कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम. धरणात 86.48 TMC पाणी साठा. धरण 82% भरलं. सांडव्यावरून 50,000 क्युसेक विसर्ग सुरू. कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर वाढला असून धरणात 86.48 TMC पाणी साठा झाला आहे. धरण 82.17% भरलं असून धरणात सध्या 44,749 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 10.5 फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून 50,000 क्युसेक विसर्ग तसेच पायथा विद्युतगृहातून 21,000 क्युसेक विसर्ग असा एकूण 52,100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यानं धरणातून 50,000 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोयना परिसरात 91, नवजा परिसरात 74 तर महाबळेश्वर परिसरात 128 mm पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून 52,100 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तो 50,000 क्युसेक यामुळं कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील धरणाचे व पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.